श्रीमान तुला एक विचारू का इफ यू वोंट माइंड. परवानगी कसली काढतोयस? विचार बिंदास. तू या राघवचा आधी मित्र आहेस की आधी एम्प्लॉई काय? नाही नाही, मैत्री आमची आधीपासूनच आहे. बर. आणि एम्प्लॉई वगैरे असं काही नाहीये रे. म्हणजे मी राघवचं कॅफे चालवायला मदत करतो आणि तो मला पे करतो, एवढंच आहे. बस, नातं मैत्रीचंच. दॅट्स ग्रेट. बट व्हॉट आय फील पर्सनली, मला असं वाटतंय की जर एखाद्या मित्राला रजा हवी असेल तर तो दुसऱ्या मित्राकडे रजा, आय मीन त्याची परमिशन मागत नाही ना. हां, आता हे जर रिलेशन जर बॉस आणि एम्प्लॉईचं असेल तर मात्र त्याला प्रत्येक गोष्टीसाठी परमिशन मागावी लागते, म्हणजे विचारावंच लागतं ना. तसं मागाची तू ते राघवला विचारलंस ना की रजा घेऊ का, नाही का? तुला काय वाटतं विमान? हां नाही, अरे चहा चहा. हां करतो. राग मानू नकोस मित्र, पण मी नसतं केलं काम असं कुठल्या मित्राच्या हाताखाली. हा म्हणजे मित्र मित्र मान्य आहे रे, पण असं मित्राचा बॉस होणं आणि मग त्याच मित्राच्या, आय मीन त्या बॉसच्या हाताखाली नोकर म्हणून काम करणं, यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी काय असू शकते, नाही का? तुला काय वाटतं? हा तुझा काहीतरी गैरसमज झालाय. म्हणजे राघवने ऍक्च्युली अख्खी जबाबदारी माझ्यावर सोपवली. कधी कधी मलाच सांगावं लागतं राघवला की अरे बाबा लक्ष घाल जरा कॅफेमध्ये. कधी कधी ना मला मालक असल्यासारखंच वाटत. वाटत तेच म्हणतो ना मी, वाटत. वाटणं आणि असण्यात फरक आहे मित्र. तू किती दिवस त्या राघवच्या जबाबदाऱ्या सांभाळत बसणार, नाही का? तुला ना माझा रेकॉर्ड माहिती नाही. काय होईल काय काय म्हणजे माणसाच्या आयुष्यात आनंद आणि माझा जॉब हा खूप वेळ टिकत नाही. मी खूप जॉब सोडलेत आतापर्यंत. म्हणजे तू राघवचा जॉब सोडणार आहेस? आता तू जॉब सोडतोयस राघवचा आता? अरे काय नाही नाही, म्हणजे मी अजून असं काही ठरवलेलं नाहीये. अच्छा. पण ज्या क्षणी माझं मन इकडे रमणार नाही त्याच्या दुसऱ्या क्षणी मी हा जॉब सोडेल आणि तिसरा जॉब बघेन. हो तुला सांगू, एकदा माझं सेव्हिंग झालं ना की मला माझा स्वतःचा बिझनेस काढायचा आहे आणि तो मी काढणार. वय काय रे तुझं? मी वाटतो लहान पण तसा मी 28 आहे. येस मित्रा, हेच ते वय आहे स्वतःला प्रूव्ह करण्याचं. आणि हा उमेदीचा काळ तू लोकांची स्वप्न पूर्ण करण्यात वाया घालवणारस? मग तुझ्या स्वप्नांचं काय? हा तू ती कधी पूर्ण करणार आहेस? शरीर थकल्यावर, म्हातारा झाल्यावर? अभिमान काय? मी बरोबर आहे तुझं. हा म्हणजे मला पटतंय. तुला माहितीये मला ना माझी खूप इच्छा आहे की माझा स्वतःचा बिझनेस करावा. हो पण यु नो बिझनेस करता आत्ता माझी फायनान्शियल कंडिशन एवढी अशी. काय झालं? काही नाही राघव, कम टू थिंक ऑफ इट मला नाही वाटत की अभी डॉनल्डची ऑफर ऍक्सेप्ट करेल. कारण का याच्यात पहिली गोष्ट म्हणजे अभीचं नुकसान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे कळणं इतका अभी मॅच्युअर आहे. सुम्या बघ, मला माहित नाही तू आज काय डिसिजन घेणार आहे, पण तो जो काही डिसिजन घेईल ना त्यात आपण त्याला सपोर्ट करणार. बरे तो श्रीकांतच्या बाजूने का असे ना सुम्या? ओके एक मिनिट, तुम्ही हे काय बोलताय मला जरा कळेल का? मला हे काहीच माहित नाही. ऐक, अमेरिकेहून आल्यापासून पहिल्यांदा इतकं चाललंय मी. अरे मॅडम, कुठे गेला होतात तुम्ही? ऑर्डर डिलिव्हर करायला आणि मग पार्ल्यात बिझनेस साठी सर्व्हे करत होतो. एवढा वेळ? हो का? त्याला काही काम नाहीये ना आता, त्याचा घरी बसून बसून वेळ जात नसेल म्हणून तसा प्रश्न विचारतो. एनिवे तू जा ना, आराम कर ना. खरंच जा, मी येतो, बघतो अजून काय ऑर्डर्स मिळतात का. ओके लवकर या, काकूंनी कढी खिचडी केली आहे. हो का? 0 मिनिटात बसतो, चल आलो मी. आमच्या जेवणाचं काय? ए यार बस काय मित्रा, हे उरलंय ते कोणाच आहे? तुमचंच आहे ना? तुम्हाला संपवायचं सगळं उरलेलं.
एन्जॉय यो अरे अरे वाह श्रीकांत राघव बरे झालं तुम्ही एकत्र सापडला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी वेळ घेतलाय आणि फायनली माझा डिसिजन झालाय. फॅन्टास्टिक वेलकम पार्टनर. हा गले लग जा. मला खात्री होती तुम्हाला नाही म्हणणार नाहीस ते. तू हुशार आहेस रे आणि बिझनेस करता लागणाऱ्या सगळ्या क्वालिटीज तुझ्यात आहेत. तू बघ रे तुझा बिझनेस असला वाढवतो ना आता. काय म्हणालास तू बिझनेस वाढव. माझा बिझनेस यार आपला बिझनेस यार काय माझा बिझनेस. सॉरी 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 आपला बिझनेस. बरं तुला या एरियातल्या क्लायंटचा चांगलाच अनुभव आहेच. हो आहे ना. शिवाय तुझी कॅफे मधल्या कस्टमरशी पण पर्सनली ओळख आहे. आपण त्यांचा चांगला पुरेपूर वापर करून घेऊ. येस. आणि मला खात्री आहेच की तू सोबत आहेस म्हटल्यानंतर सावी फूड पार्ल्यापासून संपूर्ण मुंबईमध्ये पोहोचायला फार वेळ लागणार नाही. काय अरे अभी तो सुरुवात आहे भाई. अभी तो अभी की सुरुवात आहे. एक मिनिट तुम्ही नक्की काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. अगं मी अभिमानला माझ्या बिझनेसची पार्टनरशिप ऑफर केली होती आणि त्याने ती ऍक्सेप्ट केली. काय वाव मस्तच. पर अभी आपण उद्या सकाळपासून कामाला सुरुवात करतो. ओके येस चलो मिलते. गुड नाईट काळजी घे. ओके गुड नाईट बाय स्वीट ड्रीम्स. या चलो बाय टेक केअर बाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे डार्लिंग आता तरी व्यवस्थित ह्याच्याबरोबर काम कर. धरसोड करू नकोस. मी आता जरा श्वास घे. काय करतोय काका काकू मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. एक गुड न्यूज आहे. काय ग सांग सांग. गुड न्यूज आणि प्रेम पट दिशे व्यक्त करावा माणसं. ओके ओके सांगते. श्रीकांतनी एक बिझनेस पार्टनर ठेवलाय. तो अनुभवी तर आहेच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ओळखीतला आहे. अगं कोण ते तर सांग. कोण रे. अभिमान. आजपासून अभिमान श्रीकांत बरोबर काम करणार आहे. खरंच. येस. हे एकदम उत्तम झालेलं आहे. मला ना जरा सुरुवातीला टेन्शनच होतं हा एकटा कसं काय सगळं सांभाळणार. घ्या बघितलं म्हणजे कोणतरी सोबत असलेलं बरं असतं ना रे बाळा म्हणून. पण आता अभिमान आहे म्हटल्यानंतर काही टेन्शनच नाहीये. राघवचा कॅफे किती उत्तम सांभाळतोय ना तो. हो. आणि त्याच्या अनुभवाचा उपयोग तुला तर तुझ्या बिझनेस मध्ये होईल. हो ना. आई मी असंच कोणालाही सोबत घेत नाही. मी फार विचार करून निर्णय घेतो जो मी घेतलाय. श्रीकांत अभिमानला बिझनेस पार्टनर करून घेताना नेमका काय विचार केलास कळेल का मला जरा. घ्या. नाही म्हणजे तुझ्या हॉटेल मॅनेजमेंटच्या ग्रुप मधले बरेचसे मित्र आहेत तुझे. त्यांच्याशी बऱ्यापैकी जमत सुद्धा तुझ. मग ते सगळे सोडून अभिमानच का. कारण मला मैत्री करायची नाहीये. मला बिझनेस करायचं. त्याकरता अभिमान परफेक्ट आहे असं मला वाटत. तू नसतेस ना तर. अरे बस क्या बाबा राघव दोस्त किस दिन काम आएंगे रे. ही अशी वाक्य आहेत ना ऐकायलाच छान वाटतात. फायदा दिसला की मित्रांना सोडून निघून जातात. असं काही नाही आहे सौम्या. हो मग अभि का गेला त्याच्याकडे त्या श्रीकांतकडे जो तुम्हाला घराबाहेर काढायला निघाला होता तो. आणि अभिलाच फायदा दिसला म्हणून तो निघून गेला. उद्या तुमच्यातले कोणाला तरी फायदा दिसेल आणि तोही निघून जाईल. सिम्पल.